कार्यकर्ता या ठिकाणी आहे, मी लालपरीपासून या ठिकाणी येतो येत आलेलो आहे, फक्त राजकारणात नसल्यामुळे कदाचित मी दिसत नव्हतो, आता राजकारणामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी दिसायला लागलेलो आहे. पण इथं लोकांमध्ये राहून कार्यकर्त्यांबरोबर दर्शन घ्यायला मला आवडतं आणि इथं जो उत्साह असतो आणि खास करून जे मंडळ असतात तिथे असणारे कार्यकर्ते जे 10-12 दिवस कष्ट घेतात त्यांचा उत्साह, त्यानंतर वादन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला एक वेगळी प्रेरणा मिळते. ती प्रेरणा घेण्यासाठी लहानपणीपासून या ठिकाणी मी येत आलो. काही वेळापूर्वी तिथे एक जागा पकडून बसलो होतो, जसा एक युवा क्रिकेट नाही तर उत्सवाला जागा पकडतो तशी आता ती जागा माझी गेलेली आहे. मी पुढे जागा बघायला चाललेलो आहे. दोन दादा इथे होते, कोणत्या दादांशी बोलणं झालं का तुमचं आता? नाही नाही, ते त्यांच्या याच्यामध्ये होते, मी माझ्या याच्यामध्ये होतो आणि इथे त्यांचं एक पद असल्यामुळे त्यांना एक वेगळा प्रोटोकॉल असतो. मी एक आमदार आहे, कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला लोकांमध्ये राहण्याचं पद त्या ठिकाणी आहे. मी लोकात इलेक्शनमध्ये जागा लोकच दाखवत असतात आणि पद मिळत असताना सुद्धा लोकांच्या ताकदीमुळेच जागा आपल्याला मिळत असते. लोक कोणाबरोबर असले तर त्यांना त्या ठिकाणी ते पद मिळू शकतं. त्यामुळे पदाच्या बाबतीत मी आजपर्यंत विचार केलेला नाही, पण लोकांचा विचार नक्कीच केलेला आहे. लोकांबरोबर राहून याच्यापुढे राजकारण मी करत नाही. पप्पाकडे बारामतीमध्ये विजय व्हावा, तिथं राजकारण चालवा असं कुठेही काही मागितलं नाही, कारण लोकांवर विश्वास आहे. लोकशाहीवर लोकांवर जो विश्वास असतो तो विजय कोणाचा होतो हे आपल्याला माहीत असतं. तर बारामतीमध्ये विजय हा विचाराचा आणि आजपर्यंत ज्या विचाराचा विजय झाला तो त्या ठिकाणी विजय होणार आहे. पण आज बप्पाकडे मागत असताना राजकारणामध्ये मी नवीन आहे, पण मी ज्या पद्धतीचं राजकारण डोक्यात ठेवून राजकारणात आलो होतो ते राजकारण राहिलेलं नाही. खालच्या पातळीवरचं राजकारण झालेलं आहे आणि संवेदनशील विषयावर राजकारण त्या ठिकाणी केलं जाते. सामान्य लोकांचं राजकारण त्या ठिकाणी केलं जात नाही, ते व्हावं आणि राजकारण जे खालच्या पातळीवर जातं आहे ते